झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तराखंडमध्ये बचाव कार्य करण्यास अपयशी ठरल्यानं राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली आहे। उत्तराखंडमध्ये हजारोंची अजूनही उपासमार होत असून मोठ्या प्रमाणावर लुटमाराही सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे। सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून नेमकी काय टीका केली होती पाहूयात। आपत्तीप्रसंगी उत्तराखंड सरकार अपयशी ठरलंय। उत्तराखंडात आजही हजारोंची उपासमार होत आहे। शवांवरील दागिने चोरले जात आहेत। सर्व बचाव कार्य लष्कर आणि आरटीबीपीनं केलंय। उत्तराखंड सरकारनं आजवर केलं तरी काय? या सरकारला एकही दिवस सत्तेत राहण्याचा अधिकार नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।